आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमधील नेक्स्ट फोर्थ प्रॉब्लेम बघणार आहोत द फॉलोईंग इज द बॅलेन्स शीट ऑफ मकरंद अँड महेश शेअरिंग प्रॉफिट इन द रेशो ऑफ थ्री इच टू टू पार्टनरशिप फॉर्ममध्ये दोन पार्टनर आहेत मकरंद आणि महेश आणि त्यांचा आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो सांगितलेला आहे थ्री इच टू टू पुढे आपल्याला त्या दोघांचं बॅलन्सशीट सांगितलेलं आहे बॅलन्सशीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन लॅबलिटीज रुपीज ॲसेट रुपीज लॅबलिटीज साईड कॅपिटल अकाउंट मकरंद पंच्याण्णव हजार महेश एक लाख सन्ड्री क्रेडिटस चार हजार बिल्स पेबल तीन हजार ॲसेट साईट बिल्डिंग बहात्तर हजार प्लांट अँड मशिनरी साठ हजार डेटर्स बेचाळीस हजार लेस आर डी टी दोन हजार बेचाळीस हजारमधून दोन हजार लेस केले म्हणजे डेटर इथे चाळीस हजार बँक वीस हजार आणि फर्निचर दहा हजार पोच साईड बॅलन्स शीट हे दोन लाख दोन हजारनी टॅली झालेलं आहे पुढे ॲडजस्टमेंट बघूयात ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन मंगेश इज ॲडमिटेड फॉर वन हाफ शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स त्यानंतर पार्टनरशिप फर्ममध्ये थर्ड न्यू पार्टनर मंगेश हा ॲडमिट झालेला आहे फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीनला आणि त्याचा शेअरिंग प्रॉफिट रेशो किती सांगितलेला आहे सांगित वन ऑफ सांगितलेला आहे पुढे फर्स्ट ॲडजस्टमेंट बघूया ही पेड रुपीज वन लॅक ॲज हिज कॅपिटल अँड रुपीज फोर्टी थाउजंड ॲज हिज शेअर ऑफ गुड विल बाय आर टी जी एस म्हणजे मंगेशने या पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट होताना एक लाख हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि चाळीस हजार हे गुडविल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आर टी जी एसने त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲड रुपीज अठ्ठेचाळीस हजार इथं प्लांट अँड मशिनरीची रिव्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे अठ्ठेचाळीस हजार त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट बिल्डिंग टेकन बाय मकरंद रुपीज एक लाख म्हणजे मकरंदनं बिल्डिंग घेतलेली आहे एक लाखाची त्यानंतर ना फोर्थ ॲडजस्टमेंट आहे आर डी टू बी इनक्रीज अप टू रुपीज फोर थाउजंड आर डी हे इन्क्रीज झालेलं आहे चार हजारने त्यानंतर फिफ्थ ॲडजस्टमेंट आहे द ओल्ड पार्टनर डिसायडेड टू रिटर्न हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुड विल इन द बिझनेस याचा अर्थ जे गुडविल आहे म्हणजे बिझनेसमध्ये जे मंगेश हा न्यू पार्टनर गुडविल जो इन्व्हेस्टमेंट केलेला आहे ते गुडविल हे ओल्ड पार्टनर काय करणार आहेत हाफ अमाऊंट म्हणजे गुडविलची जेवढी ओवरऑल अमाऊंट असेल तेवढी ओवरऑल अमाऊंटमधून हाफ हाफ अमाऊंट हे ओल्ड पार्टनर काय करणार आहेत डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहेत आणि सिक्स ॲडजस्टमेंट दिली आहे द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली म्हणजे हा जो न्यू पार्टनर ॲडमिट होणार आहे मंगेश त्या मंगेशला हे जे क फर्ममधले ओल्ड पार्टनर आहेत मकरंद आणि महेश हे दोघांनी त्यांचा रेशो काय केलेला आहे सॅक्रिफाईस केलेला आहे इक्वली की ज्यामुळं मंगेशला हा त्याचा ते, न्यू शेअर इथे मिळणार आहे त्यामुळे जो मंगेश हे गुडविल इन्व्हेस्टमेंट करणार आहे ते गुडविल जे आहे ते ओल्ड पार्टनर काय करणार आहेत इक्वली डिस्ट्रीब्यूट त्यांच्यामध्ये करणार आहे त्यामुळे तर हाफ ऑफ दी अमाऊंट ऑफ गुडविल इथं सांगितलेलं आहे म्हणजे अशा या प्रकारचं प्रॉब्लेम आपल्याला इथे सांगितलेलं आहे आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं इथे बघूयात प्रीपेड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओनली म्हणजे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये फक्त काय कॅल्क्युलेट करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे कॅल्क्युलेट करायचं आहे तर आता आपण या प्रॉब्लेमचं पुढे सोल्युशन बघूयात आपल्याला या प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे प्रिपेअर करायचं आहे त्यामुळे आपण इथे घेतलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्याचा फॉर्मॅट आहे डेबिट साईड क्रेडिट साईड आता इथे एकूण आपल्या फर्ममध्ये तीन पार्टनर्स आहेत त्यामुळे डेबिट साईड पर्टिक्युलर पहिला पार्टनर आहे मकरंद दुसरा आहे महेश आणि तिसरा आहे मंगेश त्यानंतर क्रेडिट साईड पर्टिक्युलर फर्स्ट पार्टनर आहे मकरंद सेकंड पार्टनर आहे महेश अँड थर्ड पार्टनर आहे मंगेश म्हणजे अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं इथे फॉर्मॅट आपण इथे केलेलं आहे आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करताना आता जे ओल्ड पार्टनर आहेत आपल्या फर्ममध्ये मकरंद आणि महेश यांचं बॅलन्सशीटला आपल्याला त्यांचं कॅपिटल त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते इथं दिलेलं आहे आपण जर इथे बॅलन्स शीट बघितलं तर बॅलन्सशीटच्या लायब्रिटी साईडला कॅपिटल अकाउंट म्हणून मकरनचं पंच्याण्णव हजार आणि महेशचं एक लाख हे कॅपिटल दिलेलं आहे तर त्याचा इफेक्ट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला देणार आहोत तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉड डॉन बाय बॅलन्स ब्रॉड डॉन आता मकरांचं किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्यांनी पंच्याण्णव हजार म्हणून मकरंदच्या कॉलममध्ये घेतलं आपण पंच्याण्णव हजार त्यानंतर महेशनं त्याचं एक लाख कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे फर्ममध्ये म्हणून महेशच्या कॉलममध्ये आपण इथं घेतलं एक लाख त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे ही पेड रुपीज वन लॅक ॲज हिज कॅपिटल अँड रुपीज फोर्टी थाउजंड ॲज हिट शेअर ऑफ गुडविल बाय आर टी जी एस म्हणजेच ह्या जो न्यू पार्टनर आहे मंगेश यांनी फॉर्ममध्ये किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेला आहे एक लाख आणि गुडविल त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केलेला आहे चाळीस हजार आर टी जी एसनी म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आता त्यांनी आर टी जी एसनी कॅपिटल आणि गुडविल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे म्हणून बाय बँक अकाउंट तर आता मंगेशनं किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याचं कॅपिटल एक लाख म्हणून मंगेशच्या कलम मध्ये एक लाख त्यानंतरनं मंगेशनं गुडविल हे चाळीस हजार रुपये काय केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आता मंगेशला हा जो न्यू शेअरिंग रेशो मिळत असतो त्या आधीच्या ओल्ड पार्टनरने सॅक्रिफाईस केला म्हणून मंगेशला हा त्याचा न्यू शेअरिंग रेशो मिळत असतो कारण आधीच्या पार्टनर्स म्हणजे हे जे, जे मकरंद आणि महेश आहेत यांनी त्यांचा रेशो सॅक्रिफाईस केला म्हणून मंगेशला न्यू रेशो मिळाला आता मंगेशला मकरंद आणि महेशनी जेव्हा रेशो सॅक्रिफाईस करून न्यू रेशो मिळत असतो की ज्यामुळे या दोघांचा इथे लॉस होतो त्यामुळे गुडविल हा त्यांचा ॲज अ कॉम्पन्सेशन म्हणून त्यांना काय केलं जातं मंगेशनी जे गुडविल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्या गुडविलमधून या दोघांचा जो लॉस झालेला असतो तो ॲज अ कॉम्पन्सेशन म्हणून त्यांना दिला जातो त्यामुळे गुडविल हे त्यांनी मंगेशने मंगेशनं किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे चाळीस हजार रुपये आणि इथे आपल्याला अजून एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे जी फिफ्थ ॲडजस्टमेंट आहे द ओल्ड पार्टनर डिसायडेड टू रिटर्न हाफ ऑफ दी अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस म्हणजे जी गुडविल गुडविलची अमाऊंट आहे ती ओल्ड पार्टनरमध्ये काय केली जाईल हाफ अमाऊंट म्हणून काय केलं जाईल डिस्ट्रीब्यूट केलं जाईल असं त्यांनी तिथे डिसाईड केलेलं आहे आणि जी सिक्स्थमेंट आहे द ओल्ड पार्टनर डिसायडेड टू सॅक्रिफाईस इक्वली म्हणजे जे जुने दोन पार्टनर आहेत मकरंद आणि महेश या दोघांनी त्यांचा रेशो हा सॅक्रिफाईस केलेला आहे इक्वली त्यामुळे दोघांनी जर इक्वली सॅक्रिफाईस रेशो हा केला असेल तर त्यांना गुडविल सुद्धा हे काय केलं जाईल इक्वल डिस्ट्रीब्यूट केला जाईल म्हणून इथं हाफ अमाऊंट हे ओल्ड पार्टनर्सला इथं डिस्ट्रीब्यूट केली जाईल त्यामुळे गुडविल चाळीस हजार रुपये इन्व्हेस्ट केलेला आहे मंगेशने म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे बाय गुडविल अकाउंट बाय गुडविल अकाउंट आता चाळीस हजार रुपये गुडविल आहे हे या ओ दोन ओल्ड पार्टनरमध्ये काय केलं जाईल हाफ ऑफ दी अमाऊंट म्हणजे इक्वली ते डिस्ट्रीब्यूट केलं जाईल त्यामुळे गुडविल चाळीस हजार तर हाफ अमाऊंट चाळीस हजारच्या किती येणार वीस हजार त्यामुळे मकरंदला वीस हजार गुडविल वी मिळणार आणि महेशला पण वीस हजार इथे काय मिळणार आहे गुडविल मिळणार आहे म्हणजे अशा प्रकारे कॅपिटल आणि गुडविल हे काय केलेलं आहे इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण त्याचा इथे इफेक्ट दिलेला आहे त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲड रुपीज अठ्ठेचाळीस हजार म्हणजे प प्लांट अँड मशनरीची रिव्हॅल्यू आपल्याला इथं त्यांनी अठ्ठेचाळीस हजार दिलेली आहे ॲसेट साईडला बघितलं तर प्लांट अँड मशनरीची अमाऊंट ही साठ हजार आहेत आणि आता ती अठ्ठेचाळीस हजार झालेली आहे म्हणजे ह्याची किंमत काय झालेली आहे मालमत्तेची किंमत ही कमी झाली की ज्यामुळे आपल्याला लॉस होणार त्यामुळे इथं वर्किंग नोटमध्ये आपण रिव्हॅल्युशन अकाउंट ओपन करायचं आहे मग रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला तू प्लांट अँड मशनरी टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट ऍक्च्युअल मशनरी प्लांट अँड मशिनरीच्या ॲसेट साइडला अमाऊंट आहे साठ हजार ते आता अठ्ठेचाळीस हजार झालेली आहे त्यामुळे साठ हजारमधून मधून अठ्ठेचाळीस हजार गेले तर कितीनी किंमत ही आपली कमी झालेली आहे तर ती किंमत आपली बारा हजारने कमी झालेली आहे त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे बिल्डिंग टेकन बाय मकरंद रुपीज वन लॅक म्हणजे मकरंदनी ही बिल्डिंग घेतलेली आहे किती एक लाखाची आता बिल्डिंग घेतली म्हणून पाटणस कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू बिल्डिंग अकाउंट टू बिल्डिंग अकाउंट आता ही बिल्डिंग कोणी घेतलेली आहे मकरांनी घेतलेली आहे एक लाखला म्हणून मकरंदच्या कॉलम मध्ये एक लाख आणि त्याचप्रमाणे रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये आपल्याला त्याचा इफेक्ट द्यायचा आहे तर ॲक्च्युअलमध्ये ॲसेट साईडला बिल्डिंग आहे सत्ता बहात्तर हजाराची आणि इथे तर मकरांनी कितीला घेतलेली आहे एक लाखाची म्हणजे बिल्डिंगची अमाऊंट ही आपली काय झालेली आहे वाढलेली आहे त्यामुळे ॲसेट साईडची मालमत्ता वाढली म्हणजे आपल्याला फायदा झाला म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाऊंट बाय बिल्डिंग अकाऊंट इन ब्रॅकेट टेकन बाय मकरंद कोणी घेतलेली आहे मकरंदनी म्हणून टेकन बाय मकरंद ॲक्च्युली बिल्डिंग होती बहात्तर हजाराची आणि मकरांनी घेतली एक लाखाची म्हणजे जवळपास त्या बिल्डिंगची किंमत कितीनी वाढलेली आहे अठ्ठावीस हजारनी म्हणून इथे घेतला आपण अठ्ठावीस हजार त्यानंतरनं पुढची ॲडजस्टमेंट आहे आर डी टू बी इनक्रीज अप टू रुपीज फोर थाउजंड म्हणजे आर डी हे इन्क्रीज आहे म्हटलेलं आहे चार हजार ॲक्च्युअलमध्ये आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटसमधून लेस आर डी हे दोन हजार आहे आणि इथं काय झालेलं आहे इन्क्रीज झालेलं आहे चार हजारनी म्हणजे इथे दोन हजार आणि इथे चार हजार म्हणजे दोन ने ही आर डीची व्हॅल्यू काय झालेली आहे हे इन्क्रीज झालेली आहे आर डी वाढलं म्हणजे आपल्याला इथं नुकसानच आहे त्यामुळे रिव्हॉल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला टू आर डी किती येणार दोन हजार टू आर डी दोन हजार आणि पाचवी आणि सहावी आउट जेट्समन आपण बघितलेली आहे की जी गुडविलसाठी होती आणि ओल्ड पार्टनरने किती रेशो सॅक्रिफाईस केलेला आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे तर आपण इथे अकाउंट क्लोज करूया फर्स्ट ऑफ ऑल आपण वर्किंग नोटमधलं रिव्हॅल्युशन अकाउंट क्लोज करूया की जी बोथ साइड अठ्ठावीस हजारने टॅली होतं म्हणजे इथे आपलं इन्कम जास्त आणि एक्सपेन्सेस हा कमी आहे की ज्यामुळे आपल्याला इथे फायदा झाला त्यामुळे टू रिव्हॅल्युशन रिव्हॅल्युशन प्रॉफिट प्रॉफिट ट्रान्सफर्ड ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट आता या फर्ममध्ये आपले ओल्ड पार्टनर कोण आहेत मकरंद महेश त्यामुळे हा प्रॉफिट आपल्याला मकरंद महेश महेशमध्ये काय करायचं आहे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे त्यामुळे मकरंद आणि महेश आता आ, कितीने प्रॉफिट झालेलं आहे आपल्याला अठ्ठावीस हजारमधून बारा हजार आणि दोन हजार लेस केले तर चौदा हजारचा आपल्याला इथे काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे आता हा चौदा हजारचा प्रॉफिट आपल्याला मकरंद आणि महेशला त्यांच्या ओल्ड शेअरिंग रेशोप्रमाणे काय करायचं आहे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यामुळे अठ्ठावीस हजार आपण कॅल्क्युलेशन इथं ब्रॅकेटमध्ये करूया इन्टू आता मकरांद आणि महेचा शेअरिंग प्रॉफिट रेशो आहे थ्री टू टू म्हणजे थ्री हा म मकरांचा आहे आणि टू महेचा आहे म्हणून थ्री अपॉन फाय तर अठ्ठावीस हजाराचं थ्री अपॉन इन टू फाय आपण जर केलं तर किती येणार आठ हजार चारशे आता इथे जागा नाही आहे त्यामुळे मी इथं खोडून परत इथं खाली घेते बोथ साइड टाली हे आपण रिव्हॅल्युशन अकाउंट अठ्ठावीस हजारने केलेलं आहे म्हणजे आठ हजार चारशे हा मकरंदचा फायदा झालेला आहे त्यामुळे इथे आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे मकरंदला आठ हजार चारशे त्यानंतरनं पुढचा आपला पार्टनर आहे ओल्ड दुसरा महेश महेशचा रेशो किती आहे टू म्हणून इन ब्रॅकेटमध्ये अठ्ठावीस हजार गुणिले दोन भागिले पाच तर कॅल्क्युलेशन केल्यावर किती येणार पाच हजार सहाशे म्हणजे एकूण प्रॉफिट आपल्याला चौदा हजार झाला होता तो चौदा हजार प्रॉ प्रॉफिट मकरंद आणि महेशमध्ये काय केलेला आहे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे की ज्यामुळे मकरंदला आठ हजार चारशे आणि महेशला पाच हजार सहाशे इथं प्रॉफिट मिळालेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आपण इथं रिव्हॅल्युशन अकाउंट क्लोज केलेला आहे आता हा जो रिव्हॅल्युशन अकाउंटचा प्रॉफिट झालेला आहे तो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करायचं आहे ट्रान्सफर करायचा आहे त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युशन अकाउंट बाय रिवॅल्युशन अकाउंट इन ब्रॅकेट आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे म्हणून प्रॉफिट आता मकरंदला किती प्रॉफिट झालेलं आहे आठ हजार चारशे आणि महेशला पाच हजार सहाशे म्हणून मकरांच्या कॉलम मध्ये घ्यायचं आठ हजार चारशे आणि महेशच्या कॉलम मध्ये घ्यायचं पाच हजार सहाशे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं पार्टनर कॅपिटल अकाउंटला आपण रिव्हॅल्युएशन प्रॉफिटचा इथे इफेक्ट दिलेला आहे त्यानंतर आता इथे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे बोथ साईड क्लोज करणार आहोत तर आपली इथं क्रेडिट साईडची टोटल ही जास्त येते त्यामुळे मकरांचं पंच्याण्णव हजार प्लस वीस हजार आणि प्लस आठ हजार चारशे ऍड केल्यानंतर आपल्या इथली टोटल किती येणार एक लाख तेवीस हजार चारशे महेशची एक लाख वीस हजार आणि पाच हजार सहाशे म्हणजे एक लाख एक लाख पंचवीस हजार सहाशे आणि इथे मंगेशची किती येणार एक लाख बोथ साईड आपण हे टॅली करणार आहोत मकरांचं एक लाख तेवीस हजार चारशे महेशचं एक लाख पंचवीस हजार सहाशे आणि मंगेशचं एक लाख हे अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बोट साईड टॅली केलं आता इथे फरक जो आहे ना त्याला आपण काय म्हणणार टू बॅलन्स कॅरी डाऊन टू बॅलन्स कॅरी डाऊन आता एक लाख तेवीस हजार चारशे मधून एक लाख इथे अजून एक आपली ॲडजस्टमेंट आहे ॲसेट साइडला बँक आपल्याला हे वीस हजार दिलेलं आहे म्हणजे जे बॅ बा, बॅलन्स शीटला जो बॅलन्स आहे जो बँकेचा तो बँकेचा वीस हजार बॅलेन्स हा त्यांच्याच ओल्ड पार्टनरला काय कर करण्यात येतं डिस्ट्रीब्यूट करण्यात येतं पण आता इथे सॅक्रिफाईस करताना त्यांनी इक्वली केलेली आहे आणि गुडविलची अमाऊंट त्यांनी हाफ अमाऊंट घेतलेली आहे ओल्ड पार्टनरने मग त्याचप्रमाणे बँकचा बॅलेन्स हा काय केला जातो ओल्ड पार्टनरला हाफ अमाऊंटने इथं ट्रान्सफर केला जाईल म्हणून टू बँक अकाउंट वीस हजार बँक बॅलन्स आहे जे की ओल्ड पार्टनरमध्ये हाफ अमाऊंटने डिस्ट्रीब्यूट केला जाईल त्यामुळे मकरंदला किती मिळणार दहा हजार आणि महेशला किती मिळणार दहा हजार म्हणजे अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये इथे त्याचे इफेक्ट दिलेले आहेत मग आता हे आपण अकाउंट क्लोज केलेलं आहे तर मकरंदनं किती टॅली झालेलं आहे एक लाख तेवीस हजार चारशे महेश एक लाख पंचवीस हजार सहाशे आणि मंगेश एक लाख तर इथे आपल्याला डेबिट साइडला बॅलन्स कमी पडतो म्हणून टू बॅलन्स कॅरी डाउन टू बॅलेन्स कॅरी डाऊन आता एक लाख तेवीस हजार चारशेमधून एक लाख दहा हजार आपण मायनस केले तर इथं किती बॅलेन्स राहणार तेरा हजार चारशे त्यानंतर एक लाख पंचवीस हजार सहाशेमधून आपण दहा हजार इथं लेस केले तर किती बॅलन्स राहणार एक लाख पंधरा हजार सहाशे आणि इथे मंगेस तर काहीच बॅलेन्स नाही नील आहे म्हणजे इथं किती बॅलेन्स राहणार एक लाख म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट करण्यासाठी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे आपण इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेलं आहे आणि त्यासोबत आपल्याला इथं वर्किंग नोट लागणार होती त्यामुळे आपण रिव्हॅल्युशन अकाउंटची इथं वर्किंग नोट आपण इथे काढलेली आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं होतं ते आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन सांगितलेलं आहे आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पुढचा बघणार आहोत थँक्यू फॉर लिसनिंग मी